नमस्कार, मी प्राजक्ता भगत आपणा सर्वांचं आजच्या ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते। तर आपण आज गावावरून पुण्याला आलो आहे। पुण्याला माझा भैया राहतो, त्याच्याकडे आलो आहे। जेव्हा विजा अपॉइंटमेंट झाली, विजा कन्फर्मेशन आलं, त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं होतं की 15 वर्किंग डेजमध्ये तुमचा विजा मिळेल। तर आपण त्याच अंदाजाने पुण्याला आलो आहे। वाटते आता लवकरात लवकर विजा येईल म्हणून आलो आहे। आणि आता आपल्याला बॅग पॅक करायचे आहेत, इथल्या सगळ्या नातेवाईकांची भेटीगाठी घ्यायची आहेत, आणि आपल्याला लवकरात लवकर जायचं जर्मनीला। तर बघू, वाट बघतोय विजाची। लवकरात लवकर विजा आला तर बरं होईल, म्हणजे लगेच निघता येईल आपल्याला। काय होतंय, विजा आला की तुम्हाला सांगेलच मी। आता आपण आलोय गार्डनमध्ये। प्रत्युषही आलाय, तो खेळत आहे या भाऊंसोबत। आता वाजलेले आहेत किती, 7। आम्ही बनवतोय पाव भाजी। तर दीदीजीजू पण आलेत, आम्ही सकाळी पोहोचलो पुण्याला। दीदी आली आम्हाला भेटायला, जीजू आले। हाय दीदी। इकडे बसले भैया बहिणी। अभी ये छोटा भाऊ। माझी मोठी दीदी शिक्षिका आहे, आता तिला सुट्टी लागली आहे। जीजू इंजिनियर आहेत। भैया RRB इंजिनियर, रेल्वे इंजिनियर। अभी इकडे छोटा बाळ डॉक्टर आहे। माझी बहिणी स्टुडंट आहे। आता आपण पाव भाजी बनवतोय। तर आपण इकडे कांदाचे केले आहे, टोमॅटो केले आहे, फ्लावर घेतलेला आहे, वाटाणा आहे, कांदा टोमॅटो, कांदा टोमॅटो आम्हाला चिरून झालेला आहे, बाकी भाज्या उकडायला टाकली। तर आता आपण याला देणार आहे पाव भाजीला फोडणी। काय काय टाकणार तू, किती तेल टाकतो? 4 पळ। आपली पाव भाजी जास्त आहे, आपल्याकडं किती माणसं आहे, आज 8 ते 10 माणसं आहेत। आता मी पाव भाजी बनवतोय। खूप छान बनवतो मम्मी भेटा पाव भाजी। पाव भाजीची वाट बघत बसणारी माणसं का? आपल्याकडं लसूण आणि अद्रक आणि मसाले आपण घेतला, एव्हरेस्ट तिखा लाल, अंबारी पावडर आणि एव्हरेस्ट पावभाजी मसाला। कधी कधी आम्ही काटदरीचा पण पावभाजी मसाला वापरतो। कोणता? काटदरी। अच्छा, कोणता छान आहे? मग दोन्ही पण चांगले। लाल थोडासा लालसर झाला की त्यामध्ये लसूण आणि अद्रक टाकायचं। एक चमचा मीठ टाकतो आपण, कारण फोडणीमध्ये मीठ टाकलं तर कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित भाजलं जात आहे। भाजी शिजलेत का? भाजी आपण शिजून घेतलेले बघा। 10 ते 12 लोकांची पावभाजी। शिजलंय ना सगळं? बटाटा, फ्लावर, मटर आणि कलर येण्यासाठी पीठ। अच्छा, पीठ टाकलं त्यामुळे भाजीचा कलर मस्त येतो। आणि थोडासा कांदा पण टाकला, शिमला मिरची टाकली आणि थोडासा वाटाणा, आपण बाकी वाटाणा त्यात टाकला आहे, थोडासा वाटाणा टाकला। यामध्ये टाकणार आहे आपण लाल तिखा सगळे। आता हे चवीनुसार, हे चवीनुसार। यानंतर धनिया पावडर, पावभाजी मसाला, पावभाजी मसाला साधारण 3 चमचे, 3-4 चमचे। आता आपण थोडासा टाकणार आहे, नंतर बाकीचं टाकणार। आता 2 चमचे टाकले, 2 चमचे नंतर। यामध्ये ना
हे मटार आणि जी शिमला मिरची आहे ही थोडीशी मऊ होईपर्यंत लो फ्लेम वर आता ही ग्रेव्ही होऊन द्यायची आणि तोपर्यंत आपण हे काय भाजीला स्मॅश करायचे का? स्मॅश करायचे ते भाजी आपले मस्त शिजलेले भाज्या मस्त शिजलेले तिला स्मॅश करून घ्यायचे आता आपण ह्याला कुकर मध्ये स्मॅश करणार आहे पाणी पण काढणार नाही एवढं पाण्याची गरज आहे आपल्याला कुठलीही भाजी असली ना त्याला असं ग्रेव्हीला असं तेल सुटलं पाहिजे साईडनी तेल आलं पाहिजे मसाला असा पूर्णपणे भाजला पाहिजे ह्यातलं आपलं पूर्ण तेल बघा तुम्ही साईडनी पूर्ण तेल येत आहे भारी दिसायला लागलंय केवढं मस्त दिसतंय हे खूप छान दिसत आहे आपल्याला आणि मसाल्याचा वास सुद्धा सुटलेला आहे सगळ्या घरात आता मस्त मध्ये तर आपल्याकडे काय झालंय माहितीये का कढई छोटी आणि भाजी आहे जास्त तर आपण कढईतली ग्रेव्ही आहे ना तीच कुकर मध्ये ओतणार आहोत चालते की आधी मिक्स कर की तर यामध्ये आता आपण पहिलं थोडंच मीठ टाकलं होतं बाबा बाकी मीठ टाकून घेणार आहोत चवीनुसार चवीनुसार मीठ टाकायचं दोन चमचे मगाशी पावभाजी मसाला टाकला होता आता एक चमचा आपण पावभाजी मसाला टाकणार आहे स्पायसी करणार आहे सगळ्यांना स्पायसी आवडतं थोडासा लाल तिखा रंग कलर येण्यासाठी मिक्स करून 10 मिनिटं शिजवायची भैया खूप छान पावभाजी बनवतो मी त्यालाच बनवायला लावते आज आम्ही पावभाजी बनवतोय कारण प्राजवान प्रत्युष जर्मनीला चालले तिकडे त्यांना पावभाजी जास्त खायला भेटत नाही त्यामुळे आज आम्ही पावभाजी बनवतोय झाली का रे चालय पावभाजी वास भारी येतोय आणू दीदी पावभाजी खाणार तुला आवडते आली पावभाजी पावभाजी चालू मध्ये पावभाजी तू बघ असत भाजी आता झाली का रेडी भाजी रेडी झालेली आपली वाव मस्त वास येतो प्रत्युष आहा पापा तू काय बनत आहे किती झालंय झालंय आता किती झाली पावभाजी भूक लागली आम्हाला पावभाजी काय प्रत्युष हा काय आहे पावभाजी आधी कोण जेवणार आहे अन्वेषाची प्लेट तयार होती अनु माझ्या दीदीची मुलगी आहे आणि ती प्रत्युषवर खूप प्रेम करते अन्वेषा कशी झाली पावभाजी आपली पावभाजी रेडी आहे पाव भाजी इकडं बटर कांदा कोथिंबीर घेतली आहे चला आता इथं जेवण चाललंय
मस्त अभी कशी झाली? एकच नंबर. मग बनवली कोणी पेढ्या? प्रत्युष भात खातोय का तू? चल आता आपण जेवण करून घेऊ आणि नंतर भेटूया. अरे चल अरे चल बाय. डोळे डोळे चल आता खालून थोडस चालून येऊया. प्रत्युष संध्याकाळचे 10:30 वाजलेत, जेवण करून आपण खाली आलोय. प्रत्युष मस्त फ्रेश आहे. बाबू झोप नाही येत? अंधारात गप्प का? जीजू कुठे? अभि दिसतोय का? मामा कुठे चांद मामा? कुठे चांद मामा? बोटाने दाखव बोटाने. सर्वांना शुभरात्री, धन्यवाद.